ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोरोचित मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन संपन्न. कोरोची शहापूर रोड वरील ऑक्सिजन गार्डन येथील मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीने महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोची शहापूर रोड वरील ऑक्सिजन गार्डन या ठिकाणी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे महिलांनी योगा केल्या, केक कापून महिला दिन साजरा केला. कोरोची उपसरपंचपदी आनंदा लोहार यांची निवड झाल्याबद्दल व पत्रकार अमित काकडे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि योगा शिक्षक अक्षय कुमार यांचा सर्व महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रुप अध्यक्ष कलावती जनवाडे, श्रीदेवी मेत्रे, प्रतिभा डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केलं. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी आरती कांबळे, अंजली सुतार, जयश्री गोठूर, जमिला नदाफ, विद्या पवार, छाया रानभरे, मंगल कदम, गीता पांडव, अक्काताई कांबळे, प्रिया सूर्यवंशी, पूनम जांबळे, हसीना नायकवडे, पूनम मेत्रे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महानकार्य न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. नमस्कार, माझे नाव श्रीदेवी अरुण मेत्रे. मी शहापूरमध्ये राहते. गेले 6-7 महिने झाले आमचं मी ग्रुपमध्ये जॉईन झाले आहे. तरी ते योगा सकाळी 5 ते 6 या दरम्यान अक्षय पवार सर अक्षरशः चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत. तसेच आमच्या ग्रुपमध्ये जनवाडे मॅडम ह्या पण त्यांचं सहकार्य खूप छान म्हणजे व्यवस्थित करतात. आणि अरुणा मॅडम हे सगळ्यांच्यामुळं मला अतिशय हा ग्रुप खूप आवडला. इथे सगळे कार्यक्रम किंवा ट्रीप वगैरे निघते आणि काय पण कोणाच्या तक्रारी वगैरे असले तर हा एकमेकीला समजून घेतात. आणि सकाळी 6 ते 7 एकदम मजेत मॉर्निंग वॉक करून नंतर काय प्लॅन करतात की कोणाचे काय समस्या वगैरे आहेत का ते करतात. आणि बरेच म्हणजे मैत्रिणी एकमेकांना कोणाला काय पाहिजे असेल ते मदत वगैरे करतात. आणि आज हा 8 मार्च कार्यक्रम गेले 8 दिवस झालं करायचं चालू आहे. हे 2 वर्ष झालं करतातच पण आज खूप छान पद्धतीने जनवाडे मॅडमनी प्लॅनिंग करून हा केलेला आहे. ह्या ग्रुपचं नाव मॉर्निंग वॉक दिलेलं आहे आणि ते असेच कार्यक्रम व्हावे. आणि मी जनवाडे मॅडमला त्यांचे हे मानते, आभार मानते की मला ह्या ग्रुपमध्ये त्यांनी जॉईन केलं. आज मी म्हणायचं आज 8 मार्चच्या निमित्ताने सगळ्यांना सांगते की ज्यांना स्त्री कळली, ज्याला स्त्री कळली तो शिवाजी ज्याला स्त्री म्हणून कळली तो जिजाईचा शिवबा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, आणि ज्याला स्त्री म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. ह्या महिला दिन प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं, महान व्यक्तींच्या पाठीमागं प्रत्येक एक स्त्रीचा हात असतो. आज महिला दिनानिमित्त सगळ्यांना मानाचं. नमस्कार, माझं नाव प्रतिभा भैरवा. मी तर सावली सोसायटीमध्ये राहते. महिला दिन आज खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला महिलांनी. आणि असंच माझ्या मते तर असंच महिलांनी एकत्र येऊन काहीतरी स्वतःसाठी वेळ काढावा आणि चांगल्या पद्धतीने स्वतःला थोडासा वेळ ग्रहणी असून स्वतःसाठी आज चांगला मस्त वेळ देऊन सगळ्यासाठी आणि थोडंसं फ्रेश आपल्या दर दिवसच्या जीवनामधनं थोडंसं फ्रेश बाहेर आल्याच्यानंतर योगा केल्याच्यानंतर जरा स्वतःला स्फूर्ती मिळते अशा पद्धतीने महिला दिन साजरा केला. त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. नमस्कार.